विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल 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 पहावा विठ्ठल जय जय राम उभे विठे वारी कर कटावरी ते बोलिया कर कटावरी I'm not afraid.
ಕುರುವಂತಿ ದಿವಾಂಗಪದ ಕ್ರಮೋಪನಿಷದೈರ್ಗಾಯಂತಿ ಯಂ ಸಾಮಗ ಧ್ಯಾನಾವಸ್ಥಿತ ತದ್ಗತೇನ ಮನಸಾ ಪಶ್ಯಂತಿ ಯಂ ಯೋಗಿನೋ ಯಸ್ಯಾಂತಂ ವಿದುಸುರಾಸುರಗಣ ದೇವಾಯ ತಸ್ಮೈ ನಮಃ. ಜಯ ಜಯ ರಾಮ ಕೃಷ್ಣ ಹರಿ ಹರಿ ಜಯ ರಾಮ ಕೃಷ್ಣ ಹರಿ ಜಯ ಜಯ ರಾಮ ಕೃಷ್ಣ ಹರಿ ಹರಿ ಜಯ ಜಯ ರಾಮ ಸರ್ವ ಸುಖ ಜಾಗರ ಓ ಸರ್ವ
रात्रि मुखी राम हो रात्रि राजा मिळ पापरा अजमिळ पापरा पार पावी वेल त्यादी पार पावी वेल संतांची संगांची संगी राम हो रात्री मुखी राम हो रात्री दुरे भरोडो नका दुरे भरोडो सेना सांगे वेळो वेळा सेना सांगे वेळो वेळा नका दुरे भरोडो कदुरे भरोडोरा सेना सांगे वेळो वेळा सेना सांगे वेळो वेळा धरा संतांची संग संतांची संग राम हो रात्री मुखी राम हो
करा हतांची संगती मुखी नाम अहोरात्री अजामीळ पापराशी पार पाविवेल त्यासी दरा संतांची संगती मुखी नाम अहोरात्री नका दुरे भरो डोळा नका धुरे भरो डोळा सेना सांगे वेळोवेळा धरा संतांची संगती मुखी नाम अहोरात्री यम ब्रह्म वरुणेंद्र रुद्रमर्दस्तुन वंति दिवैस्तवे वेद सांग पद क्रमोपनिषदैर्गायन्ति यम सामगा ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यम योगिनो यस्यान्तम् विदुसुरासुरगणा देवाय तस्मै नमः प्रभु के चरणों में सदा
पुनी पुनी करू प्रणाम। मैं तुम्हें भूल न पाऊं मेरे प्रियतम श्याम। जय हनुमान ज्ञान गुण सागरे, जय कपीसति हो लोक उजागर। रामदूत तुलित बल धामा, अंजनी पुत्र पवन दूत नामा। महावीर विक्रम बजरंगी, कुमति निवारि सुमति के कंचन बरण बिरान सुमेशा। काल रघुनंदन कुंचित केशा, राम सिया राम सिया राम जय जय राम। राम सिया राम सिया राम जय जय राम। महायोग पीठेत देवी हिमरथ्यम वरम पुंडलिकाय दत्तमनिंद्रे समागत दिष्टंतमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावणी, अद्वैत्र जननी देवाची। आता बंधु रंग भूमिका कीर्तने व्यसित लोका, टाळ मृदंग श्रोते देखा तया माझे मनदंड वतमस्तक हे पायावरी। या वारकरी संतांचा सच्चिदानंद रूपाय, विश्वोत्पत्यादि हेतवे तापत्रय विनाशाय, श्रीकृष्णाय वयं नमः। जय जय श्रीराधारमण, जय जय नवल किशोर, जय गोपी चितचोर प्रभो, जय जय माखन चो। विठारा विठारा कराहाची विचार, तरा भव सिंधु पार। धरा संतांची संगती मुखिनाम अहोरात्री। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन निरूपणासाठी म्हणून दाखवलेला अभंग, यावच्च भूतलावरती जडजीवांचा उद्धार करण्यासाठी ज्या संत परंपरेने आपला देह अखंड चंदनात झळवला, त्या संत परंपरेतील कर्माच्या द्वारा भगवंताची प्राप्ती करणारे संत सेना महाराज, आणि संत सेना महाराज यांचा हा चार चरणाचा उपदेशपर प्रकरणातील अभंग सेवेकरता घेतला आहे। विढाल विढाल या अभंगाचा सरळ भाव तुमच्या पुढे प्रकट करण्यापूर्वी माझी विनंती राहील, जे ओट्यावर बसलेले आहेत ना, मला उठवू वाटत नाही हो, पण ते कसं आहे, खाली जर मंडप मोकळा असेल तर माणसाने वरती बसून गोष्टी प्रामुख्याने सांगतात। ऐका कोणकोणत्या, महिला मंडळ पुरुष मंडळ, सेना महाराज तीन गोष्टी प्रामुख्याने सांगतात। पहिली गोष्ट आहे करा, दुसरी गोष्ट आहे तरा, आणि तिसरी गोष्ट आहे धरा। काय सांगितलं मी, करा करा तरा आणि हो जोरा करा तरा आणि धरा, तीन गोष्टी प्रामुख्याने सांगतात नेमकं काय करायचं आहे, काय तरायचं आहे आणि काय धरायचं आहे, याचा समन्वय अभंगाच्या द्वारा सेन महाराज उपदेशपूर्वक तुम्हाला सर्वांना आपणास सांगतायत। नेमकं काय करायचं आहे, महाराज म्हणतात करा हाची विचार, पण नेमका कोणता विचार करायचा आहे। आम्ही जन्माला आलोत, माणूस म्हणून जन्माला आलोत, मग आम्हाला विचार प्रत्येकाला आहेत, मग नेमका एवढ्या विचारांपैकी कोणता विचार करावा असं सेना महाराजांना वाटतंय नाही। पहिला तर प्रश्न असा आहे की तुम्ही जन्माला का आलेत, हा प्रश्न स्वतःला करावा। दुसरी गोष्ट का आलेत आणि कोण आहोत, हा दुसरा प्रश्न करावा। आणि जायचं कुठे आहे हा प्रश्न करावा। आलो कुठून, करायचं काय आहे आणि जायचं कुठे आहे हा विचार करावा, नाही का। कोहम कथमिदम जातः, मी कोण आहे आणि मला कुठे जायचं आहे, हा विचार ज्याच्या जीवनामध्ये आला त्याला माणूस म्हणतात।
बरं का, मी कोण आहे आणि मला कोठे जायचं आहे हा विचार ज्याच्या मनामध्ये आला त्याला माणूस म्हणावं, नाही तर खाऊन तर पशुपशवादी काही जीवन जगतात नाही का? मग विचार करायचा असेल तर विचार करावा. आम्ही संसारामध्ये जन्माला आल्याच्या नंतर या आनंद स्वरूपामध्ये जीवन जगण्यापेक्षा दुःखाच्या भोवताली आम्ही का त्या ठिकाणी विरंगुळा करत आहोत, का म्हणून जगत आहोत, हा विचार जर आला तर त्या संसाराचा वैराग्य तुमच्या मनामध्ये निर्माण होईल. आणि जेव्हा संसाराचं वैराग्य निर्माण झालं की भवसागर तरण्याचा विचार अवश्य डोक्यामध्ये येईल, नाही का? तरायचं असेल तर भवसागर तरावा, करायचं असेल तर विचार करावा. करा हाची विचार, तरा भव सिंधू पार, भवसागर तरायचा आहे. मग भवसागर तरण्यासाठी कोणाच्या संगतीत जावं लागेल दादा? जो तरलेला आहे त्याच्या संगतीत का जो बुडला आहे? कोणाच्या संगतीत? नाही तर समाजामध्ये आपल्याला तीन प्रकारची लोक आढळतात, कोणकोणती ऐका. एक तर बुडणारा, एक तर बुडवणारा, नाही तर एक तर बुडलेला. तीन प्रकारची लोक आहेत. बुडवणारा सापडेल, बुडलेला सापडेल आणि बुडणारा सुद्धा सापडेल. मग तुम्ही जर बुडणाऱ्याच्या संगतीत गेला तर तुम्ही सुद्धा सोपं आहे हो. एखादा जर पाण्यात बुडायला लागला ना त्याला वाचवण्यासाठी वाचवणारे उड्या टाकतात, पण जेव्हा त्याला वाचवायचा प्रयत्न करतात ना तर तो जो बुडणारा असतो तो वाचवणाऱ्याला काय करतो? तो त्याला ओढतो आणि त्याच्या खांद्यावर हा बसतो. म्हणजे बुडणाऱ्याच्या संगतीत गेलात तर तुम्ही सुद्धा बुडल्याशिवाय राहणार नाही. मग संसाराची संगत जर बुडवणारी असेल तर महाराज म्हणतात त्याची संगत धरूच नका. धरायचीच असेल तर काय करा? धरा संतांची संगती. संतांची संगती तुम्ही जीवनामध्ये जर धारण केली तर नामचिंतनाच्या द्वारा, कारण संतांच्या संगतीत नामचिंतन आहे, मुखी नाम अहोरात्री, नामचिंतनाच्या द्वारा तुम्ही भवसागर तरू शकतात असं संतांचं मत आहे. कारण तरलेले, तारणारे आणि तरणारे हे तीन प्रकारचे आहेत. तरलेले, तारणारे आणि तरलेले, तारणारे आणि तरवणारे, म्हणजे जे नेणारे आहेत. म्हणजे तीन प्रकारच्यांमध्ये संत महात्म्य आहेत, जे स्वतःही तरतात, जे इतरांनाही तारतात आणि जे स्वतःही तरुण गेलेले आहेत. म्हणजे ते संत महात्म्याच्या संगतीत गेला तर नामचिंतन घडेल. म्हणजे करायचा विचार, तरायचा भवसिंधू पार आणि धरायची संतांची संगती. संतांच्या संगती धरल्याच्या नंतर नामचिंतन माणसाच्या जीवनामध्ये घडतं हे तुमचं जरी म्हणणं असेल, पण आम्ही कलियुगामध्ये जीवन जगणारी माणसं आहोत आणि कलियुगामध्ये जोपर्यंत एखादं उदाहरण आम्हाला प्राप्त होत नाही, एखादा दाखला, एखादं उदाहरण समजत नाही तोपर्यंत आम्ही मान्य करत नाही, नाही का? सरळ आहे. उदाहरण दिल्याशिवाय पटत नाही. महाराज म्हणतात आम्ही सुद्धा उदाहरणाच्या द्वारा निष्कर्षापर्यंत पोहोचणारी माणसं आहोत. प्रयोग जरी करायचा म्हटला तरी साहित्य पाहिजे. साहित्याच्या द्वारानंतर कृती होते आणि कृती झाल्यानंतर निष्कर्ष निघतो. आम्ही प्रयोगासाठी संत महात्मे हे साहित्य आहे, ज्यांच्या सानिध्यात गेल्यानंतर नामचिंतन घडेल ही कृती आहे आणि नामचिंतन घडल्याच्या नंतर त्याच्यातून निघणारा निष्कर्ष म्हणजे भवसागर तरायचा आहे, नाही का? मग उदाहरण, एखादं उदाहरण, त्यामध्ये भागवतातल्या षष्ठम स्कंदातलं उदाहरण सांगतात. अजामिळ पापराशी पार पावेल त्यासी. जो अजामिळ आहे, पाप्यातला पापी अजामिळ, जो उच्च वर्णामध्ये जन्माला आला होता परंतु आततायीपणाने जीवन जगणारा तो अजामिळ होता, संतांच्या संगतीत गेल्याने नामचिंतन घडलं आणि नामचिंतनाच्या द्वारा त्याचा उद्धार झाला. पार पावेल त्यासी म्हणून धरा संतांची संगती. मग का हो महाराज, आम्ही संसारामध्ये राहतोय, बिलकुल राहतात म्हणून तर सांगतो. नका दुरे भरो डोळा, नका दुरे भरो डोळा, सेना सांगे वेळोवेळा. डोळ्यामध्ये मायेचा दूर धारण करू नका. का म्हणून? तर माया एकदा डोळ्यामध्ये शिरली तर मायापतीचं दर्शन होत. आलं लक्षात? माया एकदा डोळ्यात घुसली तर मायापतीचं दर्शन होत नाही. आणि ज्याला मायापतीचं दर्शन घ्यायचंय त्याने मायेला डोळ्यात धारण करायचं नाही. धारणच करायचं असेल तर कृष्णांजन एक वेळा डोळा घाली ताडळ, नाही का? तिमिर दुःख गेले फिटले भ्रांतीचे पडळ. डोळ्यामध्ये धारण करायचं असेल तर कृष्ण अंजन त्या ठिकाणी डोळ्यात धारण करा, ज्याच्याद्वारा माया डोळ्यात शिरणार नाही, संतांची संगती घडेल आणि नामचिंतन सुद्धा घडेल. नामचिंतन घडलं तर भवसागर अवश्य तरल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सर्वा काय करा? करा हाची विचार. विठाल 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 पाहिलाय. विस्तृत चिंतनाकडे वळणे अगोदर थोडासा पर्याय, बरं का? अभंग अगदी सोपा आहे आपसा आहे. अभंग अगदी सोपा आहे, पण त्याला जर सोपा करायचा प्रयत्न केला तर सोपा आहे, अन्यथा सोपा नाही. आपल्या गावात सप्त्याचं किती वर्ष आहे?
पहिलंच वर्ष आहे ना, हां नाही का, पहिलं वर्ष आहे, नामचिंतन घडायला पाहिजे, हा अट्टहास आहे. आणि अट्टहासामध्ये जे कार्य होतं ते उत्तम स्थितीला नेऊन ठेवत असतं, लक्षात ठेवा. अभंग सोपा आहे, पण या अभंगाला अत्याधिक सोपा करायचा म्हटलं तर याचा समन्वय लावावा लागेल, बरं का. समन्वय कसा लावायचा, तुम्ही सर्वांनी एक मिनिट मला द्या, उर्वरित जो वेळ असेल मी तुम्हाला देतो, बरं का. आहे का तुमची तयारी, एक मिनिट फक्त, काय करायचंय मी सांगतो ते बोलायचंय, बोलणार का, बोलणार का, अरे आवाज देऊ द्या, जपियात नाही ऐक ना, बोलणार ना, फक्त एक बोला, एवढं बोला मी सांगतो. सेना सांगे वेळोवेळा, हा युआर व्हॉइस इज लाऊड, थोडं वाढवा. सेना सांगे वेळोवेळा, हा सर्वांनी हेच म्हणायचंय बरं का. मी तुम्हाला अभंग जोडून देतो, तुम्हाला आनंदही वाटेल, कारण कीर्तन हे खेळीमिळी असलं तर त्या ठिकाणी ऐकायलाही बरं वाटतं, नाही तर महाराज बोलतायत आपण ऐकतोय, मध्येच झोप लागली डुलकी हाणतोय, नाही का, ते विषय नाही. सर्वांनी म्हणायचंय बरं का, करा हाची विचार. बडासा पाय पडले, मी काय सांगितलं तुम्हाला, सेना सांगे वेळोवेळा, काय म्हणायचंय, इतिहास ना पेपरले भूगोल नाही, कॉफी कशी काय पास होत्या तुम्ही, हा मी सांगतोय काय ते लक्ष देऊन ऐका. सर्वांनी काय म्हणायचंय, सेना सांगे वेळोवेळा, म्हणा एकदा, हेच म्हणायचं, मी अभंग जोडून देतो. अर सेना सांगे वेळोवेळा, करा हाची विचार. तरा भव सिंधू पार, सेना सांगे वेळोवेळा, तरा भव सिंधू, थोडं जोरात आवाज. धरा संतांची संगती, सेना सांगे वेळोवेळा, धरा संतांची संगती. मुखी नाम अहोरात्री, आजा मिळ पापराशी, पार पवेल त्यासी, नका दुरे भरोडोळा. धरा संतांची संगती, मुखी नाम अहोरात्री. विठाल विठाल, तुमचं उद्या काय लक्षात राहू ना राहो, पण एक लक्षात राहील, काय बाकी काय नाही राहिलं तरी एवढं तुमच्या लक्षात राहील, याच्यात काही शंका नाही, चिंता नाही गडबडूयात. अभंगाचा आपण सरळ भाव पाहिला, अन्वय जोडून पाहिला, आणि परिणामत विस्तृत चिंतनाकडे वळणे अगोदर या ठिकाणी या क्षेत्रामध्ये या गावामध्ये या निंबेल क्षेत्र या ठिकाणी चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह वैकुंठवासी श्रीगुरु मोठे बाबा, श्रीगुरु नृत्यसिंग बाबा, श्रीगुरु कृष्णाजी माऊली जायखळकर व आईसो यक्षोदा अक्का यांच्या कृपाशीर्वादाने आदरणीय ज्येष्ठ कीर्तनकार गुरुस्थानी असलेले नारायण बाबा यांच्याद्वारा यांच्या प्रेरणेने यांच्या सर्वांच्याच आणि समस्त ग्रामस्थांच्या सहकार्यातून अथक परिश्रमातून उभा राहिलेला हा अखंड ज्ञानयज्ञ सप्ताह हा सोहळा, आणि या सोहळ्यामध्ये उपस्थित असलेले सर्व टाळकरी, गावातील पंचक्रोशीतील आजूबाजूतील खेड्यातील सर्व ठिकाणाहून उपस्थित असलेला हा जनसमुदाय, उपस्थित सर्व गायनाचार्य मृदंगाचार्य, सर्व गुरुबंधू मंडळी त्याच्यामध्ये सर्वच आहेत, नाही का, मृदंगड आहेत, आमचे पाबा चोपदार आहेत, तुम्ही सर्व रमेश ताथे आलेले आहेत, स्वतः आप्पा बसलेले आहेत, गाव सर्व आहेत, चेहरे सर्वांचे ओळखीचे आहेत, पण मला वाटतं सर्वांच्या चरणी अभिवादन करून चिंतनेकडे वळूयात. विठाल विठाल, कोणाची ही मांदी अडी आहे, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं उत्कृष्ट सिस्टम ध्वनी शपक यंत्र ज्यांचं आहे ते आमचे परमस्नेही भाऊसाहेब, आणि माझं छायाचित्रण मुद्रिकीकरण करण्याचं जे काही उपहास अट्टहास ज्यांचा चालला आहे त्यांचे भयाभाऊ, तुम्ही सर्व, मी तुमच्यापुढे अभंग म्हणून दाखवलेला आहे सेना महाराजांचा, आणि परिणामतः अभंगाच्या द्वारा सेना महाराज उपदेश करतात, म्हणजे संतांच्या द्वारा जो उपदेश होतो तो जीवाला हितकारक आहे. ज्याचं जीवनामध्ये अजिबात त्या ठिकाणी वाम मार्गाला गेलेला माणूस जरी असेल तरी तो सन्मार्गाला लागल्याशिवाय राहत नाही, हा उपदेशाचा परिणाम आहे. बघा, उपदेशाचा जर विचार केला तर उपदेशामध्ये तीन प्रकार प्रामुख्याने पडतात. जर उपदेशाचा प्रकार पाहिला तर आज्ञा अणुआज्ञा अभ्यर्थना आणि उपदेश, हे चार जर आपण तत्व पाहिले तर आज्ञामध्ये मोठ्याने लहान्याला करतात, बर का, पण मोठ्याने लहान्याला करत असताना ज्याच्यामध्ये हिताचा विचार केला जात नाही, ज्याच्यामध्ये क्षमतेचा विचार केला जात नाही त्याला आज्ञा म्हणतात. म्हणजे समजा एखाद्या लहान मुलाला हंडाभर पाणी आणायला सांगायचं म्हटलं, मोठ्याने आदेश करावा, लहान्याने ऐकावं, ती आज्ञा झाली, पण त्याच्याने त्याचं हित होईल का, त्याच्याकडून तो पेलला जाईल का, तो उचलला जाईल का, याचा विचार नाही. म्हणजे आज्ञामध्ये जे आहे ना, हितही पाहिलं जात नाही आणि क्षमताही पाहिली जात नाही. अणु आज्ञा त्याला विनंती म्हणून, यात लहान्याने जर त्या ठिकाणी पेलता येत नाही तर लहान्याने सांगावं, आमच्याकडून हंडा धरता येणार नाही, पण कळशी निश्चितच अणु आज्ञा.
अभ्यर्थना आणि उपदेश परिणामतः उपदेश म्हटला ज्याच्यामध्ये हितही पाहिलं जातं आणि क्षमताही पाहिली जाते म्हणजे जीवाचं हित कशात आहे आणि त्याची क्षमता किती आहे याचा विचार करून त्या ठिकाणी संत महात्मे उपदेश करत असतात. कारण आई वडील उपदेश करतात पण आई वडिलांना हित माहीत नाही. आई वडिलांना हित माहीत नाही, हित तेन ठावे जननी जनका. आई वडिलांना हित माहीत नाही, ते हित संतांना माहिती आहे. परिणामतः हित माहिती असल्यानंतर त्या ठिकाणी अधिकार तैसा करू उपदेश साहे ओझे त्यास तैसे देऊ. म्हणजे ज्याला जसं ओझ ज्याचा अधिकार जसा आहे त्या पद्धतीने महाराज प्रमाण आहे ना. वारकरी मंडळी आहात आपण, प्रमाण. अर्भकाच्या साठे पंते हाती धरिली पाटी. अर्भक म्हणजे लहान बाळ. अर्भकाला त्या ठिकाणी चालता येत नाही, लहान बाळ आहे. लहान बाळाला चालता येत नाही पण बापाला, बापाला चालता येते की नाही? बापाला चालता येतंय पण त्या बाळाला कळावं म्हणून बाप काय करतो? हंबा करतो की नाही? काय करतो? हंबा करतो. हा हंबा नाही करतो, ढेरी गजळ पण एक हंबा करतो का? तर त्याची उंची आणि याची ढेरी लेवलला आहे म्हणून त्याला कळावं म्हणून बाळ सुद्धा रांगतोय, हंबा करतोय, रांगतोय त्याला कळावं. अरे पोरगा बोबडा बोलतोय, बापा बाप चांगला बोलतोय पण त्याला कळावं म्हणून बाप सुद्धा बोबडा बोलतो की नाही? बोलतो की नाही? सरळ आहे. म्हणजे त्याला कळावं, त्याला समजावं, त्या पद्धतीने उपदेश त्या ठिकाणी संत महात्मे करतात. समजा एखाद्या मुलाला एक काढायचं शिकवायचं आहे, बाप काय करतो? त्याला मांडीवर घेतो, घेतो की नाही? मांडीवर घेतलं की बाप त्याच्या हातात पेन्सिल देईल, त्याच्या मांडीवर पाटी देईल, त्याचा हात हातात घेईल, बरोबर की नाही? घेतल्यानंतर एक काढायचा आहे, अगोदर काय काढेल? काय काढेल बोला पटकन, काय काढेल? शून्य काढेल, गोल काढेल, वर्तुळ काढेल आणि त्याला काय करेल? रेष देईल. काय होईल? एक. नाही का भाऊ? अगोदर काय काढ? शून्य काढ, त्याला रेष ओळ, म्हणजे काय होईल? एक होईल. चांगला बाप राहील तर हे शिकवेल आणि उलगील विजय तो काय तिथंच कार्यक्रम संपला ना महाराज. म्हणजे उपदेश करत असताना त्याची लायकी आणि त्याची पात्रता कळत असते, लक्षात ठेवा. ज्याची जशी पात्रता असेल तो त्या पद्धतीने उपदेश करतो आणि ज्याची जशी पात्रता आहे तो ग्रहण करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे सांगायचं एवढं आहे की समजा एखादा साधक असेल, साधनजन्य अवस्थेमध्ये जर जीवन जगत असेल तर साधकाला साधनाच्या विषयी मार्गदर्शन करतात ते संत आहेत, आणि एखादा जर संसारी असेल तर संसाराच्या विषयी मार्गदर्शन करतात ते आई वडील आहेत. विढाला विढाल साहेब महाराज की जीवनामध्ये संत महात्मे उपदेश करतात ना, तो जीवाचा फक्त हिताचा विचार करतात. शोधून संत हित अहित जगाचं, जगाचं हित कशामध्ये आहे याची चाचपणी शोधन करून त्या ठिकाणी संत महात्मे येत आहेत आणि हिताचा उपदेश करतात. बघा तुम्ही, जगाचं कल्याण व्हावं म्हणून ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी निर्माण केली महाराज, नाही का? ज्ञानेश्वरी निर्माण केली आणि सर्वांना त्या ठिकाणी ज्ञानाचा अमृतपान त्या ठिकाणी केलेलं आहे. ज्ञानेश्वरीमध्ये सामान्य ग्रंथ नाहीये, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंदेल हरी प्रगट केलं. का म्हणून एवढं त्याचं तत्व आहे? नाथराय सुंदर त्या ठिकाणी अभंगामध्ये वर्णन करतायत, भावधोरणी वाचे ज्ञानेश्वरी. काय पारण आहे ना इथे ज्ञानेश्वरी पारण, नाही का? वाचायला पाहिजे. आणि माझं म्हणणं आहे सर्वांनी वाचा, यावर्षी कामं कमी आहेत म्हणून हे कामं जरा जास्त करून घ्या, नाही का? वाचा ना तुम्ही, वाचावी ज्ञानेश्वरी. वाचाल तर वाचाल हा सिद्धांत आहे. मग ज्ञानेश्वरी का वाचावी हो आणि कशी वाचावी त्याचा सिद्धांत म्हणतायत ना, भावधोरणी वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी. हरी कृपा करी तयावरी जेव्हा ज्ञानेश्वरी भावधोरणी वाचे. ज्ञानेश्वरी जेव्हा भावधोरण तुम्ही वाचताय तेव्हा भगवान कृपा करणार, अन्यथा करणार नाही.
परंतु वाचायची भाव धरून का म्हणून तर स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू गीता हा प्रश्न अर्जुनेशी अर्जुनेशी गीता हा प्रश्न सांगे तो विष्णू स्वमुखे आपण स्वतः भगवान त्या ठिकाणी प्रश्न तो मांडतायत जो ज्ञानोबा राय ज्ञानेश्वरी मधून लिहित आहे तो गीता हा प्रश्न ज्ञानोबारांनी प्रगट केलाय म्हणून ती ज्ञानेश्वरी वाचायची आहे पण वाचायची असेल ना तर ती कशी वाचायची आहे सुंदर भाव त्या ठिकाणी सांगतायत तेची ज्ञानेश्वरी कोणती ज्ञानेश्वरी स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू तेची ज्ञानेश्वरी कशी वाचायची वाचे वदता साचे वाचायची असेल पण साचे वाचे आणि वदता वाचे बरं का साचे वाचे आणि वदता वाचे म्हणजे बोलून वाचायची आहे आणि साचे वाचे म्हणजे खरी वाचायची खरी साच पांदळा पलटाना काम नाही का बसतात पाहण्याला बसत नाही असं नाही आई आहे का आई का नाही म्हणून प्रमाण आहे साचे वाचे तेची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे भय कळी काळाचे नाही तया नाही तया भय कळी काळाचे वाचे साचे ज्ञानेश्वरी वाचे जो सत्य वाचतो वदतो त्याला कळी काळाचा भय राहत नाही म्हणजे संत महात्म्यांनी निर्माण केलेला ग्रंथ हा प्रत्येक जीवाला हितकारक आहे म्हणून संत महात्मे उपदेश करतात कोणीही कोणाला उपदेश करून फायदा नाही आणि जगाच्या पाठीवरती सांगणारी खूप आहेत हो जगावरच्या पाठीवरती सांगणारी खूप आहेत परंतु हिताची सांगणारी कमी आहेत जगामध्ये सांगणारे खूप आहेत हिताचे सांगणारे कमी आहेत जगामध्ये ऐकणारे भरपूर आहेत परंतु परिवर्तन करणारे कमी आहेत लक्षात ठेवा हित संतांना माहिती म्हणून सांगतात ना लागोनिया पाया ओ लागोनिया पाया विलवितो तुम्हारा लागोनिया पाया सांगतायत लागुणिया पाया विनवितो तुम्हा करे टाळी बोला मुखी नाम भगवंताचं नाम चिंतन जर मुखाच्या द्वारा केलं तर तुमचं जीवनामध्ये कल्याण झाल्याशिवाय राहत नाही ना महाराज हे हित आहे कारण ओ हित ते करावे देवाचे चिंतन ते करावे देवाचे चिंतन देवाचे चिंतन ते हित करावे ते हित आहे जीवनामध्ये तुम्ही भगवंताचं चिंतन करणार तर तुमचं त्या ठिकाणी हित आहे लक्षात ठेवा अन्यथा हित होऊ शकत नाही प्रमाण आहे ना संसाराच्या अंगी अवघीच वेशने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो कीर्तन म्हणजे चिंतनवर का लक्षात ठेवा कीर्तन म्हणजे हे कीर्तन नाही हा प्रयोग आहे आणि हा प्रयोग आप्पा साहेब ज्याला चांगला जमला तो उत्कृष्ट कीर्तनकार हा सध्याचा नियमच आहे कीर्तन म्हणजे याला म्हणत नाही कीर्तन म्हणजे सातत्याने जे चिंतन केलं जातं त्याचं नाव कीर्तन आहे आणि चिंतनासीन लगे वेळ सर्व काळ करावे जे नित्य सातत्याने करता येत आहे त्याला चिंतन म्हणावं आणि हित म्हणजे चिंतन आहे अशी डेफिनेशन आहे अशी व्याख्या आहे म्हणजे जीवनामध्ये तुम्ही भगवंताचं चिंतन केलं तर चिंता राहत नाही म्हणून निश्चित आहे गीतेमध्ये सांगतात ना अनन्य चिंतयंतु माम हे जना परिउपास होते नाही का अनन्य भावाने जो माझं चिंतन करेल अर्जुना मी त्याची चिंता नष्ट करतो म्हणजे चिंतन केल्यानंतर चिंता नष्ट होते हा सिद्धांत आहे योगक्षेम वहाम्यहम जिंदगी के साध भी जिंदगी के बाद भी याला इस
इंडिया. हा तुम्ही चिंतन करा ना, तू चिंता करायला बसलाय. हा बघा तुम्ही, काही काही लोक संसारामध्ये जन्म घेतल्यानंतर चिंतन करण्यापेक्षा चिंता जास्त करतात. आणि एवढी मंडळी या ठिकाणी बसली, एवढ्यामध्ये मला तुम्हाला विचारायचं आहे, सांगा बरं एखादा इथे महाराज मला चिंता नाही असा एखादा निश्चित आहे? सर्वांना चिंता आहे की नाही? हा प्रत्येकाला चिंता आहे महाराज, चिंता नाही असा. अरे ज्याचं नाव चिंता म्हणे त्याला सुद्धा चिंता आहेच महाराज. चिंता नाही असा एकही सापडणार आहे तुम्हाला. बघा, कोणाला खाण्याची चिंता, कोणाला जिरवण्याची चिंता, कोणाला मिळवण्याची चिंता, कोणाला सांभाळण्याची चिंता. बघा, ज्याच्याकडे खायला आहे त्याला चिंता आहे, ज्याच्याकडे खायला नाही, ज्याच्याकडे खायला तो म्हणतो आता काय काय खाऊ, आणि ज्याच्याकडे नाही तो म्हणतो आता काय खाऊ, डोकं काय. बघा तुम्ही, चिंता नाही असा एकही नाही सापडणार तुम्हाला. ज्याच्याकडे पैसा आहे ना त्याला चिंता, ज्याच्याकडे पैसा नाही हा त्यालाही चिंता आहे. बघा तू, महिला मंडळ तुम्हाला रोजची चिंता, भाकरी टाकाय भाजी काय करू, करमाय बेसन ते काल दिन करत होतं, मग म्हणे मुंग दिन आहे, म्हणे दुपारले काय, माता काय म्हणे खिचडी, सर्वात सोपा येड्या आणि चांगला आहे दादा, हो सर्वात सोपी खिचडी. महिला मातालाही टेन्शन नाही, हो कुकरमा पाणी, पाणी मा तांदूळ, वरतीन झाकण, शिट्टी शिट्टी. हा तिथला मग एक मालिका दाखायचा, टेन्शन. ह शिट्टी बरोबर तीन वाजली, उगाळा कुकर, मांडा ताट, टाका गंजा. हा सोप आहे महाराज, हो राहणारले ताण नाही. हा आणि बरं आहे ना खिचडी ना, हो एक ठिकाणी गंजा बुलडी जाणार पाडवान तडे झाटका विषय नाही. हा कठीण आणि सोपं आपस आहे, तुम्हाला सांगतो खिचडीचा फायदा आहे, उचल गोया ज्यान तोंड माझा आत नाही तो एकदम खुश. काय करणार काय, हा आणि फायदा सांगू तुम्हाला, फायदा लाईट गई तरी सुद्धा नेमन खातायस. एक ठिकाण जेवायला बसली, ह जेवता जेवता सर्व वाढलेलं, भाजी चपाती सर्व भात वरण, अचानक लाईट गेली. हो अव गरना मालक खायरांचा भाकरनं तुकडं उचलं, बुळावं तोंड मडाक म्हणे इथली निश्चय भाजी राहणे म्हणे तू, ती म्हणे अय पाणी गल्ला बुळव नको भाजी बुळाव म्हणे. म्हणजे सांगायचा अर्थ खिचडी एवढी फायदेशीर आहे, ती आंधारा सुद्धा खाता येते. चिंता नाही असा एकही नाही, जगाच्या पाठीवर तो जन्माला आलेला आहे त्याला चिंता आहे. प्रत्येकाला चिंता आहे महाराज, बघा तुम्ही प्रत्येकाला चिंता. काही काही लोक सकाळी धावतात त्यांना चिंता आहे, सकाळी धावतात दोन पैसा मिळावा यासाठी धावतात, काही लोक संध्याकाळी धावतात जिरावा यासाठी. संध्याकाळी बघा तुम्ही एवढी मोठी डेअरी, इथला इथला पाय, पुढे कुत्रा, चालला पयत पयत. मला अजून समज नाही कोणता कुत्रा कोल्हे पयाळस. चिंता त्याला पण आहे, चिंता याला पण. बघा तुम्ही, ज्याचं झालं त्याला चिंता, ज्याचं राहिलं सध्या जबरदस्त चिंता आहे. हा बघा तुम्ही, ज्याचं झालं त्याला बघा तुम्ही, त्याला विचारा एक वर्ष झाले वा लग्न विघ्न झालं कसं काय महाराज नाही करतो तिथलं कोल्हे. ज्याचं झालं त्याला, ज्याचं राहिलं त्याला सांगा, दख तो नाही म्हणत तू करू नको, तो म्हणत दखाडा तुम्ही फक्त कधी दखाडा. अवस्था कठीण आहे महाराज, एकदा नोकरी मिळेल पण छोकरी, आणि सध्या अरे बाप सध्या अवस्था कठीण आहे महाराज. ज्याना घर पोर, ज्याना घर सोपी भाषा जाऊ का, ज्याना म्हणजे पोरीचा बाप, पोरीचा बाप सध्या तो जेवढा फार्म आहे तेवढा कोणीच नाही. हा बागायतवाला सुद्धा नाही, पोरना बाप म्हणजे नरेंद्र मोदी. औ अवस्था कठीण आहे महाराज, हो लोक त्यांना बैजबरी पायऱ्या झडत का यंदा अरे उपडत. अवस्था कठीण आहे महाराज, हो चिंता अशी लागली महाराज. हो काही काही लोक 60 किलो ना 30 किलो रि घ्यात का सु काय राहा तुम्ही पिंट्यानं होत नाही उपाड द्याल वेळच नाही महाराज. काय अवस्था तुला पिंट्यानं होत नाही तू सुका शहरा. अवस्था कठीण आहे महाराज, चिंता ही प्रत्येकाला त्या ठिकाणी जिवंतपणे जाणते. चिंता चिता समाख्याता बिंदू मात्रेन विशिष्यता सजीवम दहते चिंता निर्जीवम दहते. बघा तुम्ही, चिंता प्रत्येक जीवाला आहे. अरे ज्याचं झालं त्याला चिंता आहे, ज्याचं राहिलं त्याला चिंता. चिंता नाही असं एकही माणूस नाही महाराज, एकही माणूस. आणि सध्या कलियुगातली अवस्था आहे, कलियुगातली आयुर्मर्यादा 100 वर्ष होती, परंतु आता खाण्यामुळे म्हणा, चिंतेमुळे म्हणा, हे म्हणा ते म्हणा, माणसाची आयुर्मर्यादा 60 पर्यंत आली दादा. एखादा जास्तच जगला चांगला शाकाहारी असेल, उत्तम जीवन जगणारा 70-80, जास्तच कच लाईन जगणार तो 85 साला येणार व्हेंटिलेटरवर,
नव्वद, नव्वद ना पुढे कोणा नंबर. एखादा भेटला बर का, एखादा भेटला तो जेमतेम शंभर बर का. मला सांगा माणसाला एकूण दात किती असतात, किती? 32. दिस इज रॉंग आन्सर. किती? 64. तुम्हाला कोडे अभ्यास होईल मला सांगा, मी थोडे ऍडमिशन लिहि. माणसाला दात असतात किती? 52. 52 किती असतात लक्षात ठेवा, किती दात असतात? 52. कस काय माहिती का, दुधाचे 20 आणि नंतरचे 32, किती झाले? नाही पटना, नाही दूध ना पहिला 20 येतच नाही हो बाप. दुधाचे 20 दात येतात, ते पडतात नंतरच 32 येतात, त्यानंतर येत लक्षात ठेवा. आणि ज्या दिवशी 100 वर्ष वय पूर्ण झालं, बाबा मी सांगतो तुम्हाला, ज्या दिवशी 100 वर्ष वय पूर्ण झालं त्या दिवशी एक नवीन दात येतो. 101 वय झालं दुसरा नवीन येतो. तुम्ही जेवढं पुढे जीवन जगतात तेवढे नवीन नवीन दात येतात बरं का, असा नियम आहे 100 वर्षाच्या पुढे. एखादा पाहा तुम्ही, एखाद्याचं 100 वय झालं तुम्ही बघा. मी डोळ्याने पाहिले, एक म्हातारी 103 वर्षाची होती, तिला 3 नवीन दात मी पाहिले. हा, कारण शास्त्र आहे 100 वर्ष वय झालं की पुढे नवीन दात येत असतात. काय झालं, एका गावामध्ये म्हातारा 100 वर्ष जगला, हा, आणि तरी ठणठणीत होता. म्हातारी पण ठणठणीत होती. गलीतल्या पोरांना आनंद झाला, आपला बाबा 100 वर्षापर्यंत पोहोचला, मग बाबाचा काहीतरी सत्कार करावा, कारण या काळात 100 वर्ष कोण जगत नाही. बाबाचा सत्कार करावा गावातल्या सर्व नगरसेवक, नगराध्यक्ष म्हणा, आमदार म्हणा, मोठे मोठे लोकांना बोलवण्यात आलं. का? तर बाबा 100 वर्ष जगले. 70 वर्ष जगणाऱ्या लोकांमध्ये 100 वर्ष जगले आहेत, बाबांचा सत्कार करावा. महाराज बाबाला निमंत्रण देण्यात आलं, स्टेज वगैरे मंडप मोठी भरपूर संख्या जमली. 100 वर्ष जगणारा बाबा कसा असेल? बाबा ठणठणीत, आमदार साहेबांच्या हातामध्ये फुलहार आहे, आमदार साहेबवरती चढले, म्हणे बाबा हा वा वा 100 वर्ष, आम्ही जगू का नाही काही माहीत नाही, पण बाबा 100 वर्ष जगले. असं काय केलं तुम्ही 100 वर्ष? म्हटलं काय नाही, बस आम्ही घरात नियम ठेवले होते, त्या नियमाप्रमाणे जीवन जगलो. सत्कार करता करता आमदाराने विचारलं, काय नियम केले बाबा तुम्ही? बाबा म्हणे काय नाही, आम्ही ठरवलं होतं घरात जो भांडण करेल त्याने घराच्या बाहेर जायचं आणि 5 किलोमीटर चालत जायचं. मी रोज लढाया करू दल्लीने सांगितलं, दल्ली लगेच मला काढ दे म्हणे 5 किलोमीटर. म्हणजे रोज 5 किलोमीटर चालत जायचं आणि 5 किलोमीटर